जेव्हा तुम्हाला समजते की तुमच्याकडे हरण्यासाठी काहीच उरले नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी तयार होता। नोटांचा आवाज कमी असतो, चिल्लर नाणी जास्त आवाज करतात। तद्वत शांत नम्र राहिल्यानेच माणूस लवकर मोठा होतो। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नव्हे तर मनगटात जोर असावा लागतो। तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देत असतात। काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे। कामयाब इंसान भलेही खुश न हो, पर खुश रहने वाला इंसान ही कामयाब होत आहे। नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते। सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो। अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपणही आपले चारित्र्य घडवले पाहिजे। अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे। स्वप्न पाहतच असाल तर मोठंच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात। परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा। प्रयत्न कधीही अयशस्वी होणार नाही। यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करत असतो। वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे। जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळेल, अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही। म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर। क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की मग यशालाही पर्याय नाही। स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायलाही वेळ मिळणार नाही। यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे। आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात। आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला जास्त महत्त्व असतं। निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात। माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो। जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही। जर उद्या पर्वत निर्माण करायचा असेल तर आज दगड जमवायला सुरुवात करा। विचार करूनही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा। वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे, तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल। आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजण्याची गोष्ट नाही ती। आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही। लोक काय विचार करतात हे लोकांवर सोडून द्या, तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या ध्येयांवर केंद्रित करा। विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो। कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो, आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते। म्हणजे विचार ही यशाची पहिली पायरी आहे। समुद्र ओलांडायचा असेल तर फक्त किनाऱ्यावर उभं राहून पाण्याकडे पाहणं पुरेसं नसतं ना। ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही। चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते। आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते लोक आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे। एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो। साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
प्रांजल कुलकर्णी या आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।